कळवापूर्वा परिसरातील रेल्वे स्टेशन जवळच्या रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक बिनधास्तपणे नशा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांनी महिलेचं अपहरण केल्याची घटना ताजी असतानाच कळव्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कळवा रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक चक्क नशा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे रिक्षा चालक खुलेआमपणे गांजा ओढत असल्याचं या व्हायरल व्हिडिओमधून समोर आलंय. त्यामुळे प्रवाशांच्या खास करून महिला प्रवासी यांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खुलेआम असे प्रकार घडत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याची दखल घेत कळवा पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत या रिक्षा चालकाचा शोध घेत त्याला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणी 3 जणांवर NDPS ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे, तर त्यांचा 4था साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. परवाच्या दिवशी संध्याकाळनंतर रात्री कळवा ईस्ट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही तरुण गांजा पीत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सोशल मीडियावरनं. तो व्हायरल व्हिडिओ वरिष्ठांमार्फत आमच्यापर्यंत आला आणि आम्हालाही प्राप्त झाला होता. त्यावरनं झोन 1 DCP गणेश गावडे साहेब यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही कळवा ईस्ट भागामध्ये तो व्हायरल व्हिडिओमधले जी लोक होती त्यांचा शोध घेतला. तर आम्हाला ती माणसं त्या पार्किंगच्या बाजूलाच परत गांजा ओढताना मिळून आलेली आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे NDPS ऍक्टनुसार. त्यात 3 इसम मिळालेल्या आहेत. एक विनोद गुप्ता, गजानन साळुंखे आणि मोहम्मद शेख म्हणून हे 3 आहेत. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्यांचा अजून 4था जो साथीदार होता तर त्याने ते गांजाचं आणि ते पिण्याचं साहित्य आणलं होतं याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी गांजा कुठून आणला याबाबत आम्ही चौकशी शोध घेतोय आणि त्यानंतर पुढील कारवाई करणार आहे. कळवा ईस्ट किंवा वेस्ट ह्या परिसरामध्ये असे गांजा पिऊन रिक्षा चालवणारे जे कोणी असतील त्यांच्यावर आम्ही पुढे कायदेशीर कारवाई करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.